हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण चालू घडामोडी रिव्हिजन घेतो आहे याच्यामध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये घेणार आहोत याचा उपयोग तुम्हाला राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्व याच्यासाठी दोन्ही एक्झामला होईल असे प्रश्न त्याचं उत्तर आणि त्याचं ॲनालिसिस अशा टाईपमध्ये ही सिरीज असणार आहे याच्यातला पहिला भाग आपण कव्हर करतोय दुसरा म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल ऐकन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन निर्णय येईल अपडेट येईल माझ्याकडून त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यानं दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या असणाऱ्या सरकारी नोकरी नाही असा डिसिजन घेतला तर, तर, तर ते राज। कोणतं राज्य असा डिसिजन घेतला तर असा विचारलेला प्रश्न आहे आता या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर ते येतं आसाम राज्य कोणतं राज्य आहे आसाम आसाम राज्यानं असा डिसिजन घेतला होता की दोनपेक्षा जास्त अपत्य असेल तर त्याला नोकरी देण्यात येणार नाही मग हा हा निर्णय त्यांनी केव्हा घेतला होता तर तो घेतला होता ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला केव्हा घेतला होता ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला घेतलेला होता कारण आसामची जी लोकसंख्या विस्फोट आहे त्याच्यामध्ये निरक्षरतन स्थलांतरी बरीच महत्त्वाची कारणं आहेत अशा बऱ्याच इश्यू आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही आसामची लोकसंख्या जर बघितली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ती तुम्हाला जवळजवळ तीन पॉईंट बारा कोटी एवढी पाहायला मिळते किती तीन पॉईंट बारा कोटी आसामची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आणि लोकसंख्या दोन हजार एक ते अकरामध्ये किती वाढली कोण सांगू शकेल आसामची दोन लोकसंख्या दोन हजार एक ते अकरामध्ये किती वाढली तर ती जवळजवळ सतरा पॉईंट 0.60% ने वाढलेले पण उत्तर काय असणार आहे तुमचं आसाम असणार आहे ओके आई होप हा प्रश्न तुमचा क्लियर झाला पुढचा प्रश्न पहा योग्य विधान निवडा म्हटले पहिले स्टेटमेंट आहे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 15 शहर भारतात आहेत दुसरा आहे जगातील प्रदूष सर्वाधिक प्रदूषित शहर दिल्ली पहिल्या तर बीजिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे हा जो रिपोर्ट आहे तो आता हा जो रिपोर्ट म्हटले प्रदूषित शहराचा आता कोण काढता हा रिपोर्ट किंवा को, कोणातर्फे हा रिपोर्ट येतो पहिल्यांदा ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर हा रिपोर्ट कोण काढतात तर ग्रीन पीस जी संघटना आहे ग्रीन पीस आणि आय क्यू आर फिजियल म्हणून यांनी हा रिपोर्ट आणलेला आहे कोणी ग्रीन पीस ओके ग्रीन पीस आणि दुसरं काय येतं आय क्यू ए आय क्यू ए आर आय क्यू ए आर फिज्युअल यांनी या संस्थेनं ॲक्च्युली हा रिपोर्ट आणला होता आणि याच्यामध्ये काय झालेला आहे कधीचा रिपोर्ट आहे हा तर मार्च दोन हजार एकोणीसमधला आलेला हा रिपोर्ट आहे या रिपोर्टमध्ये काय म्हटलं की पहिल्या वीस शहरापैकी काय म्हटले जगातल्या वीस शहरापैकी प किती शहरं भारता प्रदूषित शहरं भारतात आहेत तर पंधरा शहरं भारतात आहेत त्यामुळं पहिले स्टेटमेंट बरोबर ठरतं काय ठरतं बरोबर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरात दिल्ली पहिल्या क्रमांकावर म्हटले आहे का दिल्ली नाहीये मग कोणतं पहिल्या क्रमांकावर आहे गुरुग्राम आहे कोणतं आहे गुरुग्राम त्यामुळे दिल्ली पहिल्या क्रमांकावर म्हटले त्यामुळे ते, ते चुकीचं ठरते गुरुग्राम पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर तुम्ही जर क्रम बघितला भारतातील जगातील पहिल्यांदा येतं गुरुग्राम त्याच्यानंतर बीजिंग म्हटले दुसऱ्या क्रमांक बीजिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे का नाही बीजिंगचा क्रमांक एकशे बावीसावा आहे जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी दिल्लीला काय म्हटलं जातं जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी म्हणून ओळखलं जातं काय जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी ओके सर्वाधिक प्रदूषित राजधानी म्हणून दिल्लीला ओळखलं जातंय तर एक ते एक लक्षात असू द्या गुरुग्राम एक नंबरला आहे दोन नंबरला कोणतं शहर येतं मग कोण सांगू शकेल गाझियाबाद काय येतं गाझियाबाद भारतामधलंच आहे ते सुद्धा प्रदूषित शहरामध्ये येतं त्यानंतर फैसलाबाद तिसरं ते पण येतं गुरुग्राम गाझियाबाद फैसलाबाद असा त्यांचा क्रम लागतो ओके त्यानंतर पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे अलीकडच्या काळामध्ये चर्चेत असलेली महत्वाची संघटना ती म्हणजे फेट म्हणतो एफ ई फेट त्याला वित्तीय कृती कार्यदल असं म्हटलं जातं आता ऍक्च्युली ही फेट चर्चेत प्रश्न काय होता की ही दहशतवाद व वा मनी लॉन्ड्रिंग विरोधात कार्य करते याचं मुख्यालय सिंगापूर येत फेट अलीकड चर्चेत येण्याचं कारण का कारण या संघटनेची या संघटनेची तीन वर्षातून एकदा बैठक होते कधी होते तीन वर्षातून बैठक होते अलीकडच्या काळामध्ये ही चर्चेत आलेली होती आता फेट संघटना काय आहे तर सुरुवातीला ही ना याचं आता उत्तर जर बघितलं तर तुमचं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे दुसरं चुकीचं आहे याचं मुख्यालय सिंगापूरला नाही पॅरिसला त्याची स्थापना झाली होती त्यामुळे पॅरिस महत्वाचं येतं फेट ही संघटना दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रिंग विरोधात कार्य करते स्थापना जर बघितली याची तर ती स्थापना एकोणीसशे एकोणनव्वदला झाली म्हणजे जे, जे पॅरिसमधली जी एकोणीसशे एकोणनव्वदला जी शिखर परिषद झाली ती जी सेवन न? जी सेवन शिखर परिषद यावेळी या, या संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती एकोणीशे एकोणनव्वदला सुरुवातीला जेव्हा ही संस्था स्थापन केली होती ना फक्त मनी लॉन्ड्रिंगचंच कार्य करत होती मनी लॉन्ड्रिंगचं मग दहशतवाद कधी ॲड केलं तर दोन हजार एक सालापासून दहशतवादाचा सा मुद्दा या संघटनेच्या कार्यक्षेत्रामध्ये ॲड करण्यात आलेला होता आणि तीन वर्षातून एकदा बैठक होत असल्यामुळे ही चर्चेत आलेली होती तर याचं उत्तर असणार फक्त पर्याय क्रमांक मुख्यालय पॅरिस हे लक्षात घ्या कारण हिचं मुख्यालय सिंगापूर येऊ शकत नाही पॅरिस ची शिखर परिषद झाली एकोणीशे एकोणवला तिथं चर्चेत आलेली होती पुढचा प्रश्न आहे सिम्पल आहे योग्य विधान निवडा नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ घेतली दोन हजार एक दोन या काळामध्ये कोश्यारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते उत्तर काय आहे दोन्ही बरोबर आहेत ते उत्तराखंडचे विरोधी पक्ष सुद्धा राहिले होते आणि दोन हजार एक दोन या काळामध्ये मुख्यमंत्री झाले होते उत्तराखंड राज्याची स्थापना कधीची आहे दोन हजार साली दोन हजार साली एकूण तीन राज्य स्थापन झाली होती ती कशी लक्षात ठेवायची क्रूज म्हणून ट्री केली होती सी आर जेड सी म्हणजे छत्तीसगड यू म्हणजे उत्तराखंड आणि झेड म्हणजे झारखंड क्रमानक्रम क्रम येतो म्हणजे पहिल्यांदा छत्तीसगड दोन हजार साली निर्माण झालं मग उत्तराखंड झालं आणि मग झारखंड झालं तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून कोण होते तर भगतसिंग कोश्यारी होते दोन हजार एक ते दोन या कार्यकाळामध्ये आणि आता ते महाराष्ट्राचे राज्यपाल झालेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अयो त्यानंतर ते पुढचा प्रश्न पहा अयोग्य विधानं निवडायला सांगितले तुम्हाला दिलेले दोन स्टेटमेंट आहेत पहिलं आहे दोन हजार एकोणीसनुसार जगातील सर्वाधिक आनंदी देश फिनलँड आहे आणि दुसरं आहे दोन हजार एकोणीसनुसार भारताचे स्थान हे शेजारील पाकिस्तानच्या खालचे आहे असं म्हटलेलं होतं आता याचं उत्तर जर बघितलं अयोग्य म्हटले तर दोन्हीही विधानं अयोग्य नाहीत दोन्हीही बरोबर आहेत म्हणजे उत्तर काय असणार एकही अयोग्य नाही दोन हजार एकोणीसला जो आनंदी अहवाल आला त्यानुसार आनंदी देशाचा ज्या देशामध्ये फिनलँड एक नंबरला आहे भारताचा रँक किती येतो भारत एकशे एक छप्पन देशाच्या क्रमवारीत एकशे दे छप्पन देशाच्या क्रमवारीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर एकशे चाळीस आहे आणि पाकिस्तान बा भारतापेक्षा न पुढं आहे सत्य सदुसष्ट स्थानावर आहे पाकिस्तान किती स्थानावर आहे सदुसष्ट स्थानावर आहे ओके म्हणजे भारत आपल्या पुढं आहे आणि आर्थिक महासत्ता असणारा एक हे देश त्या आनंदी देशाच्या पहिल्या दहा यादीमध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही त्याच्यानंतर आयोग्य विधान निवडायला सांगितले दोन स्टेटमेंट आहे पहिला आहे दोन हजार अठरामध्ये वातावरणातील दोन हजार अठरामध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे सरासरी वार्षिक प्रमाण किती दिले चारशे सात पॉईंट चार पी पी एम आय असं म्हटले आणि दुसरा आहे दोन हजार अठरामधील भारताचा उत्सर्जन उत्सर्जनवृद्धी दर अमेरिका व चीनपेक्षा जास्त आहे याचं जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर एकही नाही उत्तर येतं कारण दोन्ही विधानं बरोबर आहेत दुसरं म्हणजे दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरामध्ये जो जगातील कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामध्ये तब्बल पंच्याऐंशी टक्के उत्सर्जन हिस्सा कोणत्या देशांचा आहे दे त्याच्यामध्ये तीन देश येतात पहिला येतो इंडिया दुसरा येतो चायना हे रिपोर्ट आता लेटेस्ट दोन हजार एकोणीसमध्ये आलेले रिपोर्ट आहेत आणि तिसरा येतो अमेरिका म्हणजे इंडिया चायना आणि अमेरिका या तीन देशांचंच उत्सर्जनामध्ये पंच्याऐंशी टक्के येतो ओके हे लक्षात ठेवा आणि दोन हजार अठरामध्ये दरडोई कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन जागतिक सरासरीच्या केवळ किती टक्के आहे तर चाळीस टक्के आहे त्यामुळं हे पहिले स्टेटमेंट पण बरोबर आहे वार्षिक प्रमाण किती आहे कार्बन डायऑक्साईडचं दोन हजार अठरामधलं चारशे सात पॉईंट चार पी पी एम आणि दोन हजार अठरामध्ये भारताचा जो सी ओ टू उत्सर्जन वृद्धि जर आहे तर ह्या दोन्ही देशापेक्षा जास्त आहे आणि तिन्ही देशांचा कंबाईन केला तर तुम्हाला तो पंच्याऐंशी टक्के पाहायला मिळतो पुढचा प्रश्न पहा अरुण जेटलीबाबत काय म्हटले योग्य विधानं निवडायला सांगितले तीन स्टेटमेंट दिलेले आहेत पहिलं स्टेटमेंट नीट पहा तुम्हाला ते समजेल त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले केलं आहे का राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते होते का तर होते दोन हजार नऊमध्ये ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते जसं आपण सुषमा स्वराज यांच्याबद्दल पाहिलं होतं कोणाबाबत सुषमा स्वराज सुषमा स्वराज यांचा कार्यकाळ जर तुम्ही पाहिला दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कार्यकाळामध्ये त्यांनी सुद्धा राज्यसभेचं विरोधी पद भूषवलं होतं आणि त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या पहिली महिला ठरली होती दुसरं सुषमा स्वराज यांच्याबद्दल आणखी आपण एक कव्हर केलं होतं ते म्हणजे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या होत्या कोण सुषमा स्वराज आणि त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या कोणत्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ओके आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून जे दोन हजार तेरापर्यंत दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण राहिल्या शीला दीक्षित त्यामुळे शीला दीक्षित दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री आहेत तर त्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत हे पहिलं क्लिअर करा अरुण जेटली राज्यसभेचं विरोधी पक्ष नेतेपद होतं मग त्यांनी काम पाहिले दोन हजार नऊमध्ये ते विरोधी पक्ष नेते राहिले होते ॲक्च्युली अरुण जेटली जेटलीबाबत जर सांगायचं झालं तर दोन हजार चौदामध्ये ते सुरुवातीला माहिती प्रसारण मंत्री झाले होते हे लक्षात असू द्या हां हे एक महत्त्वाचे पॉईंट दोन हजार सतरा देशाचे संरक्षण मंत्री दोन हजार अठरामध्ये कंपनी व्यवहार मंत्री म्हणून त्यांनी पाहिलेलं आहे दुसरं स्टेटमेंट काय आहे ते बी सी सी आयचे उप अध्यक्ष राहिले अध्यक्ष नव्हते ते उपाध्यक्ष राहिले होते बोर्ड ऑफ कंट्रोल इंडिया भा भारत सरकार ह्याच्यामध्ये ते काय होतं क्रिकेट क्रिकेटमध्ये उपाध्यक्ष राहिले होते अध्यक्ष राहिलेले नव्हते त्यामुळे हे एक चुकीचं आहे हां तिसरं म्हटलं ते एकदाही लोकसभेवर निवडून आले नाही डेफिनेटली बरोबर आहे लोकसभेवर ते कधीच निवडून आले नाहीत दोन हजार चौदामध्ये जेव्हा ते उभारले होते तर कोणत्या मतदारसंघातून ते पराभूत झालेत तर अमृतसर मतदारसंघ या अमृतसर मतदारसंघामधून त्यांचा पराभव झालेला होता ते पराभूत झाले होते अरुण म्हणजे उत्तर काय असणार आहे अ आणि क बरोबर आहे तुमचं आता अरुण जेटली बाब सांगायचं झालं तर त्यांनी एक फेब्रुवारीला जो अर्थसंकल्प मांडायचा यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे अर्थसंकल्प एक फेब्रुवारी ओके हे लक्षात ठेवा परीक्षेसाठी महत्वाचं ठरेल त्यानंतर ते पुढचा प्रश्न येतो करंट रिलेटेडच दो एफडीआयच्या देशांच्या एफडीए प्राप्त देशांची क्रमवारी होती म्हणजे भारतात सर्वाधिक परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक हा एफडीए प्राप्त देशांची क्रमवारी काय म्हटलं होतं उतरत्या क्रमाने लावा ते दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार सतरा अठराचे आकडे आले होते आणि प्रश्न काय विचारला आहे की याच्यामधून तुम्हाला उतरता क्रम लावायचा आहे म्हणजे सर्वाधिक एफडीए प्राप्त देश कोणता होता तर तुम्ही दोन हजार सतरा अठराचा विचार केला तर सर्वाधिक जास्त एफडीए कुठे मिळाला होता कोणत्या देशातून तर तो मॉरिशस येतो सिंगापूर येतं नाही दोन नंबरला काय काय येतं दोन नंबरला सिंगापूर येतो मॉरिशस एक नंबर दोन नंबर सिंगापूर तीन नंबरचा जर विचार केला तर तीन नंबर येतो जपान तीन नंबर काय येतो जपान चार नंबरचा देश येतो इंग्लंड चार नंबरचा देश कोणता येतो इंग्लंड आणि पाच नंबरचा देश कोणता येतो तर तो येतो नेदरलँड कोणता येतो नेदरलँड ओके हे पहिले पाच देश क्रमाने येतात मॉरिशस सिंगापूर जपान इंग्लंड आणि ने, नेदरलँड ओके तर हा त्याचा क्रम ठरतोय हो आता परीक्षेला विचारलं होतं काय मॉरिशस एक नंबरला म्हणजे ब एक नंबरला असलं पाहिजे दोन नंबरला सिंगापूर असलं पाहिजे त्याच्यानंतर इंग्लंड येणार आणि मग शेवटी काय येणार अमेरिका येणार म्हणजे अशा प्रकारे तुमचं ते उत्तर असणार ओके आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल त्यानंतर ते पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालय याच्याबद्दल काय म्हटलं होतं अयोग्य विधानं निवडा असा दिलेला प्रश्न आहे आता आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हटल्यानंतर ते बरेचसे स्टेटमेंट दिलेत आपण पैकी एक, एक स्टेटमेंट पाहूया त्यात स्थापना कधीची आहे एकोणीसशे पंचेचाळीसच्या ओके मुख्यालय कुठे येतं हे गेलं येतं नेदरलँडमध्ये मुख्यालय कुठे येतं हे गेलं येतं नेदरलँडमध्ये ओके ही कायदेशीर संस्था आहे का आंतरराष्ट्रीय सन्निधीची किंवा आंतररा संयुक्त राष्ट्रसंघाची कायदेशीर संस्था येत नाही आहे ओके आय सी जीवर एकाच देशाच्या कितीही न्यायाधीशांची निवड केली जाऊ शकते तर एकाच देशाचे दोन न्यायाधीश यावर निवडून देता येत नाहीत एकाच देशाचे दोन पेक्षा न्यायाधीश याच्यावर निवडून देता येत नाही त्यामुळे कितीही म्हटलंय त्याच्यामुळे अयोग्य काय येणार पर्याय क्रमांक ड हे तुमचं आयोग आहे आता दुसरं राहिलं अयोग्य विचारले आता एक संयुक्त राष्ट्रसंघाची कायदेशीर संस्था आहे बरं का अयोग्य काय असणार आहे तर स्टेटमेंट दोन हे तुमचं अयोग्य असणार आहे आणि दर तीन वर्षांनी पाच जागांसाठी निवडणुका होतात पाच न्यायाधीश निवडून दिले जातात तिथं दर तीन वर्षांनी एकूण किती न्यायाधीश असतात त्याच्यामध्ये पंधरा न्यायाधीश असतात ओके एकशे त्र्याण्णव देश त्याच्यामध्ये देश देश सदस्य आहेत पुढचा प्रश्न आपला आहे प्रोजेक्ट 75 फाईव्ह कशा संदर्भात आहे तर प्रोजेक्ट 75 फाईव्ह काय आहे तर तो भारताचा पाणबुड्या निर्मिती कार्यक्रम आहे तो चर्चेत आला होता फ्रान्सची फ्रान्सच्या आय एन एस या कंपनीबरोबर फ्रान्सच्या जी आय एन एस या कंपनीच्या सहाय्यानं हा प्रकल्पांतर्गत काय केल्या जाणार आहे जी कलवरी पानबुड्या आहेत कल्वरी ओके कलवरी या अंतर्गत श्रेणीतल्या कलवरी श्रेणीतल्या जवळजवळ पाच पानबुड्या सहा पानबुड्या पान सॉरी सहा पाणबुड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यासाठी असलेला हा प्रोजेक्ट आहे त्याला काय म्हटलं तर प्रोजेक्ट सेवन्टी फायू काय म्हटलं तर प्रोजेक्ट सेव्हन्टी फाईव्ह ओके तर ही एक लक्षात राहू द्या स्कॉर्पियन श्रेणीच्या पाणबुड्यावर आधारितलं डिझाईन याच्या अंतर्गत तयार केलं जाणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता देश ओपेक संघटनेचा संस्थापक देश नाही ओपेक संघटना पण आता प्रश्न असा का विचारला आहे तर कारण महत्वाचा चर्चेतला आलेला मुद्दा तो म्हणजे दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली कतार हा जो देश आहे कतार देश काय झाला ओपेक या संघटनेमधून बाहेर पडलेला होता ओके त्यामुळे हा पॉईंट चर्चेत आलेला होता आता याच्यामध्ये कोणता संस्थापक देश नाही असं म्हटलेलं आहे तर संस्थापक देशामध्ये इराक येतो का तर येतो डेफिनेटली त्याच्यामध्ये येतो कुवेत येतो का तर कुवेत सुद्धा संस्थापक देशामध्ये येतो एकूण पाच संस्थापक देश होते इराक कुवेत त्याच्यानंतर सौदी अरेबिया पण होता कतार कतार कतारबाबत एक लक्षात घ्या कतार दोन हजार एकोणीस साली सॉरी कतार दोन हजार एकोणीस साली तो त्याच्यातून बाहेर पडलेला हे आपण अगोदर सांगितलं उपेक्षित किती सदस्य आहेत चौदा सदस्य आहे संस्थापक देशामध्ये कतार येत नाही कतार सध्या दोन हजार एकोणीसमध्ये बाहेर पडला होता म्हणून चर्चे आला होता याच्या अगोदर इंडोनेशिया जो देश होता हा सुद्धा हो दोन हजार आठ सालीनं बाहेर पडला होता आणि दोन हजार सोळा साली ओके दोन हजार आठला बाहेर पडला परंतु दोन हजार सोळाला तो परत त्याच्यामध्ये ॲड झालेला होता इंडोनेशिया ओके दोन हजार सोळा दोन हजार सोळाला तो परत ॲड झालेला होता सध्या किती आहेत ओपेकचे देश सदस्य देश चौदा सदस्य आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे ओपेकचे संस्थापक देश किती आहेत ते एकूण पाच संस्थापक देश आहेत त्याच्यामध्ये कोण कोण येतात इराक येतो त्यानंतर इराण येतो इराक इराण त्याच्यानंतर कुवेत येतो कुवेत सुद्धा संस्थापक देश आहे सौदी अरेबियासुद्धा संस्थापक देश आहे आणि एक राहिला तो म्हणजे फेन्युझुहोला हां फेन्युझोला हा, हो हा सुद्धा ओपेकचा संस्थापक देश आहे कतार दोन हजार एकोणीसमध्ये बाहेर पडल्यामुळं ती न्यूज चर्चेत आलेली होती त्यानंतर ते पुढचा प्रश्न होता की तुम्हाला अयोग्य पर्याय निवडायला सांगितलं होतं चटमेंट दिलते चा ते राजकीय पक्ष महाराष्ट्रामधले म्हणजे आता जे इलेक्शन झाल्या होत्या दोन हजार एकोणीसच्या त्याच्या रिलेटेड बीजेपीला जागा सांगितल्या होत्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे बघल्यानंतर तुम्हाला लगेच कळ पर्याय क्रमांक चार हे अचूक उत्तर आहे काँग्रेसला अठ्ठेचाळीस जागा होत्या का चव्वेचाळीस तर ती उत्तर येतं चव्वेचाळीस जागा होत्या बीजेपी सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता राष्ट्रीय काँग्रेस म्हटला तो जो काँग्रेसचा पक्ष चौथ्या क्रमांकाचा राहिला होता एक नंबरला बीजेपी एकशे पाच शिवसेना छप्पन राष्ट्रवादी चौपन्न अशा जागा होत्या अपक्ष अपक्षाने किती जागा जिंकल्या मग कोण सांगू शकेल का अपक्ष म्हटलं की तेरा जागा येतात किती येतात तेरा जागा नोटाला किती मतं पडली होती या इलेक्शनमध्ये नोटाला मतं पडली होती एक पॉईंट पस्तीस टक्के एवढी मतं नोटायला पडलेली होती हा एक तुम्ही ज जा जात जा जा पाहू शकता भाजप राज्यातील विधानसभेतील सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला होता हे लक्षात असू द्या पण मागील वर्षापेक्षा त्यांना कमी जागा मिळाल्या म्हणजे मागच्या अगोदरच्या पंचवार्षिक योजनेपेक्षा ओके पुढचा प्रश्न होता की आयोग्य पर्याय निवडा म्हणून दिलं होतं म्हणजे जो आपला मोटार वाहन कायदा आहे त्याच्या दुरुस्ती विधेयक जे दोन हजार एकोणीसमध्ये मंजूर झालं त्याच्या रिलेटेडचा हा प्रश्न होता काय म्हटलं आहे नियमभंग दिलाय नवीन दिले। दंड दिलाय आता याचं जर तुम्ही बघितलं विना परवाना वाहन चालवलं तर त्याला दंड किती आहे विनापरवाना वाहन चालवलं विनापरवाना वाहन चालवणं असं दिलं आहे आणि अयोग्य पर्याय विना तिकीट प्रवासला एक हजार रुपये दंड आहे का पहिले कोण सांगू शकते का या नवीन तरतुदीमध्ये विना प्रवासाला एक हजार रुपये दंड नाही आहे तो किती येतो पाचशे रुपये दंड एवढा येतो त्यामुळे उत्तर काय असणार पर्याय क्रमांक चार पहिला जो मोटर वाहन कायदा होता तो किती सालचा होता तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा होता त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये बदल झालेला आहे त्याच्यामध्ये विना परवाना वाहन चालवणे पाच हजार दंड मद्यपान करून वाहन जर चालवलं तर दहा हजार रुपये दंड ठेवला आहे हेल्मेट जर नाही वापरलं तर एक हजार रुपये दंड आणि तीन महिने परवाना रद्द अशा बऱ्याचशा तरतुदी किंवा बऱ्याचशा त्रुटी त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील समजा दुचाकीवर ट्रिपल सीट चाललं आहे तर दोन हजार रुपये आणि तीन महिन्यांसाठी परवाना रद्द अशी ही सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याच्यामध्ये ना विना तिकीट प्रवासासाठी पाचशे रुपये आहे आणि दुसरे एक आहे साधे तिकी साधे रस्ता साधे रस्ते नियमभंग केला साधे रस्ता नियमभंग त्याच्यासाठी सुद्धा पाचशे रुपये ठरवण्यात आलेले आहेत तर मोटर वाहन कायदा कधीचा आहे पहिला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्याच्याबद्दल झाला आहे विना तिकीट प्रवासाला एक हजार रुपये नसून ते किती आहे पाचशे रुपये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या दोन हजार अठरा एकोणीसमध्ये भारतात खालीलपैकी कोणत्या देशाने सर्वाधिक कच्च्या तेलाचा पुरवठा केला होता असं विचारलं तर तुम्ही उत्तर काय देणार सिम्पल आहे याचं उत्तर आहे इराक इराक देशानं भारतात सलग दुसऱ्या वर्षी केलेलं आहे बरं का इराग। इराग स सतरा अठरामध्ये पण केलं होतं अठरा एकोणीसमध्ये पण सर्वाधिक कच्च्या तेलाचा पुरवठा केला होता आता भारत काय करतो ज्यांची जी एकूण गरज आहे त्याच्यापैकी सत्तर टक्के जे ग अधिक तेलाची गरज आहे तर आयात करून भागवत असतो तर इराणनं किती टन केलं होतं पुल पुरवठा तर ते जवळजवळ सेहेचाळीस पॉईंट एकसष्ट मिलियन टन एवढा केला होता किती के सेहेचाळीस पॉईंट एकसष्ट मिलियन टन एवढ्या कच्च्या तेलाचा पुरवठा त्यांनी आपल्याला भारताला केलेला होता पुढचा प्रश्न आहे योग्य निवडा काय म्हटले जागतिक निर्देशांकामध्ये भारताचं स्थान दोन हजार चौदामध्ये पंचावन्नवरून दोन हजार एकोणीसमध्ये एकशे दोन वर घसरले आहे असं घसरलेलं आहे का पहिल्या गोष्ट लक्षात घ्या दुसरं म्हणजे या अहवालानुसार भारताचा गंभीर उपासमार करणाऱ्या देशामध्ये समावेश आहे ओके चा दोन हजार चौदाचं आणि दोन हजार एकोणीसचं कंपॅरिझन केले तर ते पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे एकशे दोनवर भारत गेलाय दोन हजार चौदामध्ये जरूर पंचावन्नवर होतो परंतु दोन हजार एकोणीसमध्ये तो एकशे दोनवर आहे आणि गंभीर उपासमार असणाऱ्या देशामध्ये आपण सध्या आहोत ओके म्हणजे दोन्ही विधानं काय असणार आहेत बरोबर आहेत आता या निर्देशांकामध्ये भारताला किती गुण मिळाले भारताला किती गुण मिळाले तर ते मिळाले होते तीस पॉईंट तीन टक्के एवढे गुण मिळालेले होते मग हा हा जो निर्देशांक काढला जातो ग्लोबल हंगर इंडेक्स म्हटलं त्याला काय जीएच आय असं म्हटलं तर ग्लोबल हंगर इंडेक्स झिरो पासून तो शंभरपर्यंत कन्सिडर केला जातो याच्यामध्ये झुरो म्हणजे काय असतं तर उपासमार नसणे झुरो म्हणजे काय असतं उपासमार नसणे आणि शंभर म्हणजे काय तर अत्यंत वाईट अवस्था काय म्हंटलं जातं अत्यंत वाईट अवस्था म्हणजे उपासमाराची खूप वाईट अवस्था असते त्याला शंभर म्हटलं जातं आता भारताचा जा ग समावेश भारताला गुण किती आहे तीस पॉईंट तीन म्हणजे भारताचा समावेश कोणत्या गटामध्ये होतो तर वीस ते चौतीस पॉईंट नऊचा जो तो तो गट आहे वीसपासून चौतीस पॉईंट तर तो येतो गंभीर उपासमार असणाऱ्या देशांचा गट आणि त्याच्यामध्ये भारत काय येतोय येतोय त्याच्यामुळे हा न्यूज चर्चेत आलेली होती म्हणजे तुम्हाला जागतिक हंग ग्लोबल हिंगर इंडेक्समध्ये दोन हजार चौदामध्ये भारताचा रँक होता पंचावन्न आणि दोन हजार एकोणीसमध्ये तो किती झाला एकशे दोन पुढचा प्रश्न पहा बरा क्षेपणास्त्राविषयी काय म्हटले की अयोग्य विधान निवडा चर्चेत असलेला पॉईंट आहे बराक्षेपणास्त्र आता एक लक्षात घ्या बरा क्षेपणास्त्र काय म्हटले त्यांनी बरा क्षेपणास्त्र भारत आणि काय म्हणते अमेरिकेचा संयुक्त उपक्रम आहे का तर नाहीये भारत आणि कुठला देश येतो इस्रायल येतो इस्रायल या देशाचा तो संयुक्त उपक्रम आहे भारत आणि इस्रायल ओके याच्यामध्ये एरोस्पेस इंडस्ट्रीज आहे इस्रायलची एरोस्पेस इंडस्ट्रीज आणि भारताचं कोणतं येतं तर डीआरडीओ येतं भारताचं काय येतं डी आर ओ यांच्यामध्ये असलेला संयुक्त उपक्रम पहिला स्टेटमेंट तर तुमचं तुम चुकीचं आहे दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय आहे त्यांनी हे दीर्घ पल्ल्याचं जमिनीवर जम जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षपणास्त्र आहे दीर्घ पल्ल्याचं आहे पण जमिनीवरनं जमिनीवर आहे का नाही तर हे जमिनीवरनं कुठं हा मारा करतं तर हे हवेत मारा करतं जमिनीवरनं कुठं मारा करतं तर हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे याचा पल्ला आता वेग किती म्हटले त्यांनी टू मॅक वेग टू मॅक आहे का तर दुसरं सर चुकीचं ठरलं वेग टू मॅक आहे हे लक्षात असू द्या म्हणजे बरोबर फक्त क ठरते चुकीचं काय ठरते अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक चार हे तुमचा अचूक उत्तर असणार आहे याचा वेग काय म्हटलंय त्यांनी वेग आहे टू मेक किती आहे वेग किती आहे टू मेक ओके आणि याच्यामध्ये पल्ला जर बघितला याचा तुम्ही पल्ला किती पल्ला गाठू शकतं तर ते झिरो शंबर पल्ला तो ओके पुढचा प्रश्न पहा अयोग्य विधान निवडा म्हणून सांगितले पहिलं काय म्हणजे नुकतेच सुंदरबन पांतळ प्रदेशात भारताचं सत्तावीसवं रामसर स्थळ म्हणून घोषित केलं केलंय का हो चिल्का केवल देव राष्ट्रीय उद्यान हे भारतातील देशातील पहिली रामसर स्थळ होती असं म्हटलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी लक्षात घ्या याचं काय उत्तर येतं अयोग्य काहीच नाही दोन्ही विधानं बरोबर आहेत अयोग्य विचारले कोणतंच अयोग्य नाही आहे सत्तावीसवे स्थळ सुंदरबन चिल्का तलाव आणि केवलदेव राष्ट्रीय उद्यान पहिली रामसर स्थळ आहेत आता सुंदरबन रामसर स्थळ हे देशातलं काय झालं आहे आता देशातील सुंदरबन राम सुंदरबन रामस्थ स्थळ जे आता जे झालेलं आहे तर देशातील काय आहे सर्वात मोठे रामसर स्थळ ठरलेलं आहे किती सर्वात मोठे ते रामसर स्थळ ठरलेलं आहे आता सुंदरबनचं एकूण क्षेत्र जर बघितलं त्यातलं साठ टक्के क्षेत्र कुठं पाहायला मिळतं तुम्हाला तर सुंदरबनच्या साठ टक्के क्षेत्र बांगलादेशमध्ये आहे हे लक्षात राहू द्या साठ टक्के क्षेत्र बांगलादेशमध्ये आहे आणि चाळीस क्षेत्र फक्त भारतामध्ये ते पाहायला मिळतं सुंदरबन क्षेत्र ओके आता सुंदरबनला जागतिक वारसा दर्जा कधी दिला होता तर तो दिला होता एकोणीसशे सत्त्याण्णव साली एकोणीसशे सत्त्याण्णव साली युनेस्कोनं सुंदरबनला जागतिक वारसा दर्जा दिला होता आणि दोन हजार एकमध्ये मध्ये दोन हजार एकमध्ये मध्ये सुंदरबनचा समावेश युनेस्को बायो बायोस्पियर रिझर्व हां युनेस्को बायोस्पियर रिझर्व याच्यामध्ये सुंदरबनचा समावेश कधी केला दोन हजार एक ओके युनेस्को बायोस्पियर रिझर्व याच्यामध्ये समावेश दोन हजार एक ला केलेला आहे ही, ही लक्षात ठेवा आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न काय आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या पहिल्या महिला डी जी पी व दुसऱ्या आय पी एस ठरल्या होत्या कोण होत्या कांचन चौधरी ओके कांचन चौधरी चर्चेत का आल्या तर मुंबईला त्यांचं निधन झालं एकोणीसशे त्र्याहत्तरला त्यांनी आय पी एस ऑफिसर झालेल्या होत्या आणि त्या किरण बेदी यांच्यानंतर दुसऱ्या महिला आय पी एस होत्या डी जी पी म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस तर ते उत्तराखंड राज्य जे आहे उत्तराखंड राज्याच्या डी जी पी राहिलेल्या होत्या जा दोन हजार चारपासून जवळजवळ दोन हजार सातमध्ये त्या डी जी पी तिथं होत्या आणि त्या भारताच्या पहिल्या महिला डी जी पी म्हणून ओळखल्या जातात हे लक्षात असू द्या दुसरं म्हणजे जेव्हा त्यांनी निवृत्ती घेतली तर त्यांनी आम आदमी पार्टी पक्ष जॉईन केला होता दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक सुद्धा कांचन चौधरी यांनी लढवलेली होती परंतु त्यांच्यामध्ये त्यांचा पराभव झालेला हो होता तर भारताच्या पहिल्या महिला डीजीपी विचारलं आणि दुसऱ्या महिला आय पी एस म्हणतात तर काय उत्तर येतं कांचन चौधरी हे उत्तर येतं